बातमी आहे नाशकातून बिबट्याने लहान मुलावर हल्ला चढवलाय। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी येथील ही घटना आहे। आजीने नातवाचे प्राण वाचवले आहेत। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडीमध्ये 6 वर्षाच्या मुलावर बिबट्याने घरात घुसून हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मुलाच्या आजीने बिबट्याचा प्रतिकार केल्याने बिबट्या मुलाला सोडून पळून गेला। रोशन बुधा खाडम असे या जखमी मुलाचं नाव आहे। जिल्हा रुग्णालयात या मुलावर उपचार सुरू आहेत। बिबट्याला पळवून लावणाऱ्या या आजीचं सर्वत्र कौतुक होत आहे। आजीने बिबट्याच्या जबड्यातून नातवाला वाचवलंय। काही दिवसांपूर्वी याच गावातील दोन लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केला होता। दरम्यान आता संपूर्ण गाव बिबट्याच्या दहशतीखाली आहे।